नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र ITI मेरिट लिस्ट सा लागली असून दुसऱ्या फेरीची ही लिस्ट लागलेली आहे. पहिल्या फेरीची पण लिस्ट लागलेली होती. तुम्ही जर ITI साठी कुठल्याही कोर्ससाठी अर्ज केलेला असेल तर तुम्हालाही यामध्ये तुमचे नाव हे आता तुमच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. यामध्ये आपला क्रमांक कितवा आहे, तसेच आपले यादीत नाव आहे की नाही हे कसे पावे. आपले जर यादीत नाव असेल लागले असेल तर ते कसे दिसते, ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन नवनवीन व्हिडिओ पाहण्याचा किंवा आणण्याचा कायम प्रयत्न मी तुमच्यासाठी करत असतो. म्हणून आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया. नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर ITI 2022 कोर्ससाठी अर्ज केला असेल तर तुम्ही ही जी काही वरती वेबसाईट दाखवली आहे ती वेबसाईट ओपन करायची आहे. डेटा महाराष्ट्र ॲडमिशन इथं केल्यानंतर इथं लॉग इन कॅन्डिडेट लॉग इनमध्ये तुम्ही नवीन रजिस्टर करणार असाल तर न्यू रजिस्टर या बटनावर क्लिक करायचं आहे. आणि अशा पद्धतीनं हा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरून तुम्ही ह्या ज्या काही स्टेप आहेत 1 2 3 4 5 ह्या स्टेप कम्प्लीट करायच्या आहेत आणि तुम्ही आत्ता पण यासाठी रजिस्ट्रेशन करू शकता. त्यामुळे हे रजिस्ट्रेशन अजून बंद झालेलं नाही. त्याच्यानंतर तुम्ही रजिस्ट्रेशन केलं असेल आणि तुमच्याकडं रजिस्टर नंबर असेल तर रजिस्टर कॅन्डिडेट लॉग इन या बटनावर क्लिक करायचं. या बटनावर क्लिक केल्यानंतर लॉग इन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. इथं तुम्हाला मिळालेला जो काही रजिस्टर नंबर आहे तो रजिस्टर नंबर इथं टाकायचा आहे. त्याच्यानंतर जो काही पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता, तयार केला होता, तो पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर जो काही वरती कॅप्चा दिसतो तो कॅप्चा टाकून खाली लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे. आता मित्रांनो, ही सर्व माहिती किंवा रजिस्टर नंबर किंवा पासवर्ड हा तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर जो काही दिलेला होता त्या मोबाईल नंबरवर तुम्हाला प्राप्त होईल. आता याच्यानंतर रिफ्रेश नावाचं जर कॅप्चा व्यवस्थित दिसलं तर रिफ्रेश नावाचं बटन क्लिक करायचं. तर लॉग इन बटनावर क्लिक केल्यानंतर यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये तुम्हाला इथं मेनू दिसतील भरपूर, होम मेनू असेल, त्याचबरोबर अशा पद्धतीची वेबसाईट तुम्हाला दिसेल. होम मेनू असेल, डाउनलोड फी रिसेट असेल, तुम्हाला जर इथं तुमची भरलेली फीची पावती तुम्हाला काढायची असेल तर या बटनावर तुम्ही सर्च ITI तुम्हाला पाहायचं असेल, ट्रेड कोणकोणते आहेत, त्यानंतर ॲडमिशन ॲक्टिव्हिटीज. आता आपल्याला मित्रांनो इथं ॲप्लिकेशन फॉर्मची प्रिंट काढायची असेल तर ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये, आणि आता आपल्याला मेरिट लिस्ट बघायची असेल तर खाली इथं ॲप्लिकेशन मेरिट अँड मेंटेनन्स याच्यामध्ये क्लिक करायचं आहे ॲडमिशन. आता इथं आल्यानंतर तुम्हाला कॅन्डिडेट डिटेल्स प्रथम तुम्हाला दिसतील. इथं कॅन्डिडेट डिटेलची माहिती म्हणजे सर्व माहिती तुम्हाला इथं दिसेल. त्याच्यानंतर ITI ॲडमिशन ॲप्लिकेशन जो काही स्टेटस आहे तो स्टेटस तुम्हाला इथं दिसेल, म्हणजे तुमचं ॲप्लिकेशनबद्दल. त्याच्यानंतर खाली फायनल ॲप्लिकेशन मेरिट नंबर, आता महाराष्ट्रातनं तुमचा कितवा क्रमांक आहे ते तुम्हाला इथं दाखवलेलं आहे बघा मित्रांनो. त्यानंतर खाली ॲप्लिकेशन स्टेटसमध्ये तुम्हाला तुम्ही निवडलेला जो काही ITI आहे त्या ITI विषयीची माहिती तुम्हाला इथं दिसते, जर तुमचं नाव मेरिट लिस्टमध्ये असेल तर. मित्रांनो, मेरिट लिस्टमध्ये नसेल तर इथं NA NSR्ग दिसणार आहे. तर याची जर तुम्हाला प्रिंट काढायची असेल तर प्रिंट तुम्ही इथनं काढू शकता. प्रिंट स्टेटस रिपोर्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही त्याची प्रिंट काढू शकता. आता मित्रांनो, इथं या विद्यार्थ्याचं सिलेक्शन पहिल्या यादीला किंवा दुसऱ्या यादीला झालेलं नाही तर आता आपण इथून पुढं यादीला नाव कसं दिसतं हे पाहूया. आता मित्रांनो, आपण आपल्या यादीला नाव कशाप्रकारे दिसतं, मगाशी आपल्या यादीला नाव लागलेलं नव्हतं, आता आपण आपल्या यादीला नाव लागलं असेल तर ते कशाप्रकारे दिसेल. तर प्रथम आपलं लॉग इन ITI, रजिस्टर नंबर आणि पासवर्ड आणि जो काही कॅप्चा दिसतो तो कॅप्चा टाकून आपण काय करायचं आहे, लॉग इन करायचं आहे मगाशी सांगितल्याप्रमाणे. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो ओपन होईल. त्यामध्ये जो काही माहिती आहे, म्हणजेच आपल्या एखाद्या आपलं जर यादीला नाव लागलं असेल पहिल्या फेरीला दुसऱ्या फेरीला तर ते कशाप्रकारे दिसतं हे आता आपण बघणार आहोत. परत तुम्ही मित्रांनो इथं ॲप्लिकेशन याच्यामध्ये जायचं आहे आणि गेल्यानंतर इथं ॲप्लिकेशन मेरिट अँड ॲडमिशन या बटनावर क्लिक करायचं. आता इथं प्रथम तुम्हाला कॅन्डिडेट डिटेल्स दिसतील, त्याच्यानंतर ॲडमिशन डिटेल्स स्टेटस दिसेल. आता बघा इथं मित्रांनो, ॲडमिशन जो स्टेटस आहे तुम्हाला इथं तुम्ही जो निवडलेला जो काही ITI गव्हर्नमेंट असेल किंवा प्रायव्हेट असेल इथं तुम्हाला तिथं नाव दिसेल तुमचं, त्यानंतर ट्रेड दिसेल, त्याच्यानंतर जो काही तुमचं डिटेल्स असतील फायनल राऊंड किंवा
कधीपर्यंत तुम्हाला हे करायचं आहे ही सर्व माहिती तुम्हाला दिसेल। अशा पद्धतीनं तुम्ही तुमचं मेरिट लिस्टला नाव किंवा यादीला नाव लागलेलं आहे का नाही, दुसऱ्या किंवा पहिल्या यादीला नाव आपले कशाप्रकारे दिसते हे सगळं अशा प्रकारे बघू शकता। तर त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर काही ट्रेड निवडायचे असतील तर तुम्ही तिसऱ्या फेरीसाठी ट्रेड इथून निवडू शकता। अशा पद्धतीनं तुम्ही तुमची जी काही आय टी आयची यादी आहे ती यादी अशा प्रकारे पाहू शकता। आता निश्चितच मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा। तसेच अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी कायम आणण्याचा प्रयत्न करत असतो, म्हणून या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला मग अशाच एका नवीन विषयावर नवीन व्हिडिओ घेऊन पुन्हा भेटूया। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।